नोटाबंदींच्या निर्णयानंतर काही हजारांची उलाढाल असलेल्या बँक खात्यांमध्ये अचानक काही लाख काही कोटींची उलाढाल झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. आता उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका महिलेच्या जनधन खात्यामध्ये अचानक 99 कोटी जमा झालेत. ICICI बँकेच्या खात्यात हा प्रकार घडलाय. विशेष म्हणजे ही महिला एका कारखान्यात कामाला असून तिला महिना 5000 वेतन आहे. त्यामुळे अचानक एवढी मोठी रक्कम खात्यात जमा झाल्यानं महिलेची आणि तिच्या कुटुंबियांची झोपच उडाली आहे. मात्र ही रक्कम आपली नसल्याचं बँकेच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही अद्यापपर्यंत काहीही कारवाई झाली नाहीये. त्यामुळे या महिलेच्या पतीनं आता पंतप्रधान मोदींकडेच मदत मागितली आहे.